वेगाने, वेग ह्याला इंग्लिश मध्ये म्हणायचंय वेलॉसिटी. काय म्हणायचंय? वेलॉसिटी. आपण एक लय मोठी चूक करत आलो बेटा, आपण स्पीडलाच वेग म्हणत होतो आजपर्यंत. नाही, स्पीड चाल म्हणायचं, तिची चाल तुरु तुरु स्पीड. लक्षात आलं का? हा, आता केस बुरुबुरु उडू नका तुम्ही, लक्षात घ्या. तर चाल म्हणजेच काय? स्पीड आहे. आणि वेगाला दुसरा शब्द आहे वेलॉसिटी. पाप करत आलो तुम्ही आजपर्यंत. वेगाला स्पीड म्हणते असं नाही आहे, वेगाला वेलॉसिटी म्हणायचं. सो वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स, वी आर गोइंग टू लर्न अबाउट द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आपण जो कन्सेप्ट शिकणार आहे तो कन्सेप्ट काय आहे? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फिजिक्स मधला अतिशय फंडामेंटल, अतिशय मूलभूत असणारा भाग आपल्याला या टॉपिक मध्ये कव्हर करायचा आहे. आता सध्या जरी हा सातवीच्या अभ्यासक्रमामधला सहावा टॉपिक असला तरी एक लक्षामध्ये घ्या, वर्ग कुठलाही असू दे, फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचं मेजरमेंट हे तुम्हाला लाईफ टाईम लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. आठवी असेल, नववी असेल, दहावी असेल किंवा इतर कुठलाही वर्ग असू दे, फिजिकल क्वांटिटीच्या शिवाय फिजिक्स शिकणं हे कधीही पॉसिबल नाही. मग बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात करूया, ठीक आहे? तर हे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी जे टायटल आहे टॉपिकचं, पण आमचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे की व्हॉट इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. मुळात फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं आहे हा आपला मूलभूत प्रश्न आहे, लक्षात घ्या. देर आर टू डिफरंट टाइप ऑफ द क्वांटिटीज. सम आर देर इमोशनल क्वांटिटीज अँड सम आर द फिजिकल क्वांटिटीज. काही क्वांटिटीज इमोशनल आहेत, काही क्वांटिटीज फिजिकल आहेत. आता ह्या कुठल्या असतात लक्षात घ्या. इमोशनल क्वांटिटीज कुठल्या? की ज्यांचं मेजरमेंट करता येत नाही. आणि फिजिकल क्वांटिटी म्हणजे कुठल्या आहे? की अशा क्वांटिटीज की ज्याचा आपण मेजरमेंट करू शकतो विथ हेल्प ऑफ डिफरंट टूल्स अँड द युनिट्स. वेगळ्या वेगळ्या साधनांच्या सहाय्याने आपण ज्यांचं मेजरमेंट करू शकतो त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी असतात. मात्र जगातल्या कुठल्याही साहित्याच्या सहाय्याने, साधनाच्या सहाय्याने, युनिटच्या सहाय्याने ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट करता येत नाही त्या इमोशनल क्वांटिटीज असतात, लक्षात घ्या. आता कुठल्या इमोशनल क्वांटिटीज असतात? फिअर, भीती, ही इमोशनल क्वांटिटी आहे. असं म्हणतो का आपण कधीतरी, मला 5 किलो भीती वाटत होती? म्हणतो का? अजिबात आपण असं म्हणत नाही. किंवा आपण असं म्हणतो का, मला 3 किलो प्रेम झालंय? असं आपण म्हणत नाही, लक्षात घ्या. म्हणजे किंवा दुकानात जाऊन म्हणतो का की मला 4 ग्रॅम प्रेम द्या, म्हणता येतं का? अजिबात म्हणता येऊ शकत नाही. सो ऑलवेज रिमेंबर दॅट देर आर सम इमोशनल क्वांटिटीज टू विच वी कॅनॉट मेजर. अशा इमोशनल क्वांटिटीज आहे की ज्यांचं मेजरमेंट कधीही पॉसिबल नाही, पण ज्यांचं मेजरमेंट करता येतं अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आता कुणी काय म्हणेल की व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, किंवा कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत? तर माहीत असू द्या, फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे, एरिया ही फिजिकल क्वांटिटी आहे, त्याच्यानंतर व्हॉल्यूम ही फिजिकल क्वांटिटी आहे, डेन्सिटी, अशा भरपूर आहेत, मास आहे, लेंथ आहे. यादीच करायची राहिली तर आपल्याला हा बोर्ड सुद्धा कम्प्लीट पुरणार नाही, लक्षात घ्या. पण मला असं म्हणायचं आहे, आपण जेव्हा एखाद्या वस्तूचं मोजमाप करतो त्यावेळेला नेमकं काय करतो? वस्तू मोजतो का त्या वस्तूच्या गुणधर्माचं मोजमाप करतो? तर अर्थातच वस्तूच्या गुणधर्माचं मोजमाप करत असतो. म्हणजे काय आहे? समजा एक, आता हाच बोर्ड आपण लक्षामध्ये घेऊया. ह्या बोर्डचं मोजमाप ज्या वेळेला आपण करतो तेव्हा आपण काय बोर्ड मोजतो का? नाही, त्याच्या कुठल्या तरी प्रॉपर्टीचं मेजरमेंट करत असतो. मग आता बोर्डची कुठली प्रॉपर्टी की जिचं मेजरमेंट आपण करतोय? इट मे बी द लेंथ ऑफ द बोर्ड, इट मे बी द ब्रेथ ऑफ द बोर्ड, इट मे बी द थिकनेस ऑफ द बोर्ड, इट मे बी द एरिया कवर्ड बाय द बोर्ड, इट मे बी द स्पेस ऑक्युपाइड बाय द बोर्ड, दॅट मीन्स द व्हॉल्यूम ऑफ द बोर्ड, डेन्सिटी ऑफ द बोर्ड, मास ऑफ द बोर्ड. ओके, सो दीज ऑल आर द प्रॉपर्टीज ऑफ द बोर्ड अँड वी डू द मेजरमेंट ऑफ दीज प्रॉपर्टीज. हे सगळे ह्या बोर्डचे काय आहेत? गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत. कोणते कोणते? लांबी आहे, रुंदी आहे, वस्तुमान आहे, क्षेत्रफळ आहे, आकारमान आहे. हे सगळे काय आहे? ह्या फळ्याचे गुणधर्म आहे. म्हणजे आपण वस्तू मोजतो म्हणजे त्या वस्तूच्या गुणधर्माचं मोजमाप करत असतो. काय करत असतो? वस्तूच्या गुणधर्माचं मोजमाप करत असतो. आता ज्याच्या सहाय्याने आपण वस्तूच्या गुणधर्माचं मोजमाप करतो त्यांना फिजिकल क्वांटिटी असं म्हणतात. इट्स अ व्हेरी सिंपल डेफिनेशन. द मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. भौतिक राशी कशाला म्हणतात रे भाऊ? लक्षात घे, वस्तूचा मोजता येणारा गुणधर्म म्हणजेच भौतिक राशी होय.
काय म्हणतोय, वस्तूचा मोजता येणारा गुणधर्म म्हणजे भौतिक राशी होय. द मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. अँड फॉर एक्झाम्पल, उदाहरणच द्यायचं झालं तर फोर्स, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, देन मास, लेंथ, टाइम, प्रेशर, देन वर्क, एनर्जी, पॉवर, एटसेट्रा अँड एटसेट्रा. भरपूर उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतात. एक महत्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी आपण नोट करूया, हॅशटॅग करून मी लिहितोय. तुम्ही सुद्धा जर वही घेऊन या लेक्चरला बसलेला असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये नोट करा. काय नोट करायचंय लक्षात घ्या, एव्हरी फिजिकल क्वांटिटी is expressed with the help of so every physical quantity is expressed with the help of a value and unit. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला एक व्हॅल्यू असते आणि एक युनिट असतं. हे व्हॅल्यू आणि युनिटला एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. काय म्हणतो? मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल, ज्या वेळेला आपण, लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची लेंथ सांगतो, सपोज लांबी सांगायची आहे, लेंथ ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला आपण असं म्हणतो का कधी की 10, 5, 6, 8 अशी लेंथ कधी सांगतो का? नाही. एक व्हॅल्यू तर सांगतोच, पण त्या व्हॅल्यूला सोबत एक आडनाव जोडतो, त्या आडनावालाच आपण युनिट म्हणतो. मी माझ्या भाषेत आडनाव जरी शब्द प्रयोग केलेला असला तरी ऍक्च्युअल सायंटिफिक शब्द कुठला आहे त्याच्यासाठी युनिट आहे. एक व्हॅल्यू असते आणि दुसरं युनिट असतं. मग एखाद्या गोष्टीची लेंथ सांगायलो आपण, समजा, तर मग लेंथ सांगताना आपण कसं म्हणतो की सपोज 10 meters इज द लेंथ, असं लिहितो ना लांबी आपण. मग याच्यामधलं 10 हे काय आहे? व्हॅल्यू आहे. आणि मीटर हे काय आहे? युनिट आहे. 10 meters ह्याला एकत्रित नाव काय? मग मॅग्निट्यूड. लक्षात येते? द नंबर्स डेटा इज द व्हॅल्यू. संख्येमधली माहिती ही असते व्हॅल्यू. आणि त्याच्यासाठी जे परिमाण वापरलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो? युनिट. ते एखाद्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू आणि युनिट हे दोन्ही मिळून काय तयार होत असतं? मॅग्निट्यूड तयार होत असतं. सो व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट इज दॅट एव्हरी फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड विथ द हेल्प ऑफ ए व्हॅल्यू अँड अ युनिट. प्रत्येक भौतिक राशी ही एका व्हॅल्यूनी आणि युनिटनी एक्सप्रेस केली जाते की ज्याच्या साह्याने काय निर्माण होतं? मॅग्निट्यूड क्रिएट होत असतं. ऑलवेज रिमेंबर. So my dear friends, let us learn about the classification of physical quantities. आतापर्यंत एक गोष्ट तर फिक्स आहे की फिजिकल क्वांटिटी कोणती का असत नाही, मॅग्निट्यूड इज कंपल्सरी. एव्हरी फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड विथ द हेल्प ऑफ इट्स मॅग्निट्यूड. अँड व्हॉट इज अ मॅग्निट्यूड? वेन द व्हॅल्यू कम्स विथ युनिट देन इट इज कॉल्ड मॅग्निट्यूड. जसं की आता आपण म्हणालो की लांबी 10 meters आहे, लेंथ इज किंवा डिस्टन्स इज 10 meters, दॅट टाइम 10 इज अ व्हॅल्यू अँड मीटर इज अ युनिट. ओके, मग 10 ही व्हॅल्यू आहे, मीटर हे युनिट आहे. किंवा जेव्हा आपण म्हणतो सपोज फोर्स बद्दल बोलूया, फोर्स फिजिकल क्वांटिटी आहे. तर फोर्स एक्सप्रेस करत असताना कसा एक्सप्रेस होतो? किंवा 100 newtons, त्यातला 100 ही व्हॅल्यू आहे, न्यूटन हे युनिट आहे. तर ही व्हॅल्यू आणि युनिट हे दोन्ही एकत्र मिळून आपण त्याला काय म्हणतो? मॅग्निट्यूड म्हणतो. फिजिकल क्वांटिटी कुठे? जसा की एरिया आहे, सपोज क्षेत्रफळ. आपण म्हणतो ना की 50 square meters हे क्षेत्रफळ आहे, 50 square meters इज द एरिया, दॅट टाइम 50 इज द व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट असते ती, आणि ती संख्येमध्येच मांडावी लागते. जगातली कुठलीही अमाऊंट कशात एक्सप्रेस होते? नंबर्स मध्ये, संख्येमध्ये. म्हणजे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मांडायचं आहे तुम्हाला तर संख्येची आवश्यकता आहेच, तिला म्हणूया व्हॅल्यू. जसं मी आता म्हणालो 50 square meters किंवा 50 meters square इज द एरिया, त्यातलं मीटर स्क्वेअर हे काय आहे? एरियाचं युनिट आहे. म्हणजे 50 meters square ही एकत्रितपणे याला म्हणूया मॅग्निट्यूड ऑफ द एरिया. सो डझंट मॅटर व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी, इट ऑलवेज रिक्वायर मॅग्निट्यूड. अँड मॅग्निट्यूड इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅल्यू अँड युनिट. कुठलीही फिजिकल क्वांटिटी असू द्या, मॅग्निट्यूड तर आवश्यकच आहे. मग वेगळं काय आहे काही फिजिकल क्वांटिटीज मध्ये? की त्यांना व्यक्त करण्यासाठी मॅग्निट्यूड तर पाहिजेच, बट डायरेक्शनची सुद्धा गरज असते. कशाची गरज असते? डायरेक्शनची सुद्धा गरज असते. दे हॅव देअर फिक्स डायरेक्शन. सो देअरफोर द फिजिकल क्वांटिटीज आर डिवाइडेड इन टू डिफरंट ग्रुप्स, अँड दोज ग्रुप्स आर द स्केलर फिजिकल क्वांटिटीज अँड वेक्टर फिजिकल क्वांटिटीज.
याचे मराठी अर्थ देतो तुम्हाला मी, म्हणजे अधिक जास्त कळेल तुम्हाला. अदिश भौतिक राशी आणि सदिश भौतिक राशी लक्षात घ्या. मग अदिश कशाला म्हणायचं, सदिश कशाला म्हणायचं, आता या नावाला सुद्धा माहीत झालेलं आहे बाबा की मॅग्निट्यूड हे कंपल्सरी आहे. काय कंपल्सरी आहे? मॅग्निट्यूड कंपल्सरी आहे. बा तू ह्या गटात राहा किंवा त्या गटात राहा, मॅग्निट्यूड तर असणारच आहे. व्हॉट डिफरंट इज द डायरेक्शन, दिशा. काय वेगळं आहे? दिशा वेगळी आहे. म्हणजे स्केलर फिजिकल क्वांटिटी मध्ये अदिश, दिशेची गरज नाही. वेक्टर फिजिकल क्वांटिटी, नाव काय दिलंय? सदिश, म्हणजे दिशेची गरज आहे. ज्या भौतिक राशींना व्यक्त करण्यासाठी दिशेची गरज असते त्यांना वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. आणि ज्या भौतिक राशींना व्यक्त करण्यासाठी दिशा निश्चित नसते किंवा दिशेची आवश्यकता नसते त्यांना आपण स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. ओके तर लक्षात घ्या, कारण मॅग्निट्यूड तर सगळीकडेच आहे ना हो. एक गोष्ट तर जगजाहीर आहे, सूर्यप्रकाश आहे, एवढं सत्य आहे की कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड तो होनाही होना है. ओके लेकिन मॅग्निट्यूड के साथ कुछ फिजिकल क्वांटिटीज ऐसे है कि उन्हें मॅग्निट्यूड के साथ क्या जरूरी है? डायरेक्शन जरूरी है. सो देअरफोर द फिजिकल क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड एज स्केलर फिजिकल क्वांटिटीज. ज्या भौतिक राशींना व्यक्त करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पुरेशी आहे बाबा, फिक्स डायरेक्शन त्याला नसतोय, तेव्हा त्याला म्हणायचं आहे स्केलर फिजिकल क्वांटिटी. आणि त्याचं उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे, डिस्टन्स इज द स्केलर फिजिकल क्वांटिटी. अंतर ही एक स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. आता इकडे लक्षात घ्या, वेक्टर फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणायचं आहे? बाबा मॅग्निट्यूड तर फिक्स आहे, चिकी दोन्ही मध्ये लागणारच आहे. पान कॉमन शब्द, इथंही मॅग्निट्यूड आहे, इथंही मॅग्निट्यूड आहे. डिफरंट काय आहे? डायरेक्शन. मग इथं काय म्हणावं लागेल आपल्याला? द फिजिकल क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड अँड अ फिक्स डायरेक्शन आर कॉल्ड एज वेक्टर फिजिकल क्वांटिटीज. ज्यांना मॅग्निट्यूड सोबत अजून थोडस काहीतरी पाहिजे आणि ते काय पाहिजे? डायरेक्शन पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? वेक्टर फिजिकल क्वांटिटी. लक्षात घ्या, लिहितानाच वेक्टरला असं लिहित जा म्हणजे डायरेक्शन कळतं, लिहितानाच असं लिहित जा म्हणजे डायरेक्शन लक्षामध्ये येतं. इज दॅट क्लिअर? तर अशा पद्धतीने वेक्टर फिजिकल क्वांटिटीजला मॅग्निट्यूड सोबत अजून काय आवश्यक आहे? डायरेक्शन आवश्यक आहे. ओके ठीक आहे. तर पहा, आता याचं एक्झाम्पल म्हणून आपण काय पाहिलेलं आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज द एक्झाम्पल ऑफ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट कशाचं एक्झाम्पल घेतोय आपण? वेक्टर फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल घेतोय. मग समजून घेऊया की डिस्प्लेसमेंटला व्यक्त करण्यासाठी काय डायरेक्शन लागणार आहे. इज दॅट क्लिअर? असो लक्षात घ्या. सो लेट अस चेक वाय द डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी अँड वाय द डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. प्रूफ चेक करूया ना की एक स्केलर का बरं आहे आणि वेक्टर का बरं आहे, त्याचा पुरावा बघूया. आहे की नाही? म्हणजे आपल्याला बी कळेल. आता लक्षात घ्या, समजा ओके ए हे ठिकाण आहे, ठीक आहे. ए पासून बी पर्यंत मी गेलो स्ट्रेट. ओके समजा मी 8 मीटर अंतर गेलो. किती मीटर अंतर गेलोय? 8 मीटर अंतर गेलोय ए पासून बी पर्यंत. बी ला गेल्यानंतर डावीकडे बरोबर मी राईट अँगल मध्ये म्हणजे काटकोनामध्ये वळालो आणि सी पॉइंटला जाऊन पोहोचलो. कुठे पोहोचलो? सी पॉइंटला. आता बी आणि सी हे अंतर समजा 6 मीटर आहे. किती मीटर आहे? 6 मीटर आहे, ठीक आहे. मग अशा कंडिशन मध्ये डिस्टन्स किती आहे? तर साधी गोष्ट आहे, आपण हे चेक करू का बाबा किती वेळा थोबार वळवलाय, किती वेळेला डायरेक्शन चेंज केली आहे, काय लक्षात घेऊत का? अजिबात नाही. काय करणार मग आपण? हे इथून गेलो 8, इथून गेलो 6, म्हणजे 8 अधिक 6 बरोबर किती मीटर बेटा? 14 मीटर. 14 मीटर, ठीक आहे. परंतु डिस्प्लेसमेंट काय सांगतंय? आधी डिस्प्लेसमेंटला समजून घ्या. डिस्टन्स हे काय आहे? इट इज द ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंटमध्ये तुम्ही तुडवलेलं रान, त्याला काय म्हणायचं असतं? डिस्टन्स म्हणायचं असतं. आणि डिस्प्लेसमेंट काय असतं? दोन पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. काय म्हणालो? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे जागेत झालेला बदल. परंतु कसं आहे? दोन पॉइंट ज्या वेळेला फिक्स होतात ना सुरुवातीचा, ज्या वेळेला तुम्ही जाता कुठेतरी, पहिला पॉइंट असतो आणि फायनल पॉइंट पण असतो ना, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट असतो ना. जसं की ए हा स्टार्ट पॉइंट आहे आणि सी हा एंड पॉइंट आहे. मग या दोन पॉइंट मधलं कसलं डिस्टन्स पाहिजे? शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट म्हणजे मिनिमम, कमीत कमी डिस्टन्स. सांगा बरं, ए बी सी याच्यामध्ये कमीत कमी डिस्टन्स काढायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? येस ऑफकोर्स, ए हा सी सोबत जोडावा लागेल.
कारण सरळ रेष म्हणजेच शॉर्टेस्ट डिस्टन्स, कारण त्याच्यापेक्षा अजून त्याला पिचकावता येत नाही ना, ठीक आहे ना. सो शॉर्टेस्ट डिस्टन्स इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन, ती एक नेहमी सरळ रेषा असते. आणि म्हणून ए पासून सी पर्यंत कमीत कमी अंतर म्हणजेच काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. काय असतं बेटा, डिस्प्लेसमेंट असतं. मग आता लक्षात घ्या, ज्या वेळेला मी असा उल्लेख करतोय की मी 10 मीटर चालत गेलो, याच्यामध्ये दिशेचा उल्लेख आहे का, नाही. मग 10 मीटर हे अंतर झालं, दिशेचा उल्लेख नाही. पण मी 10 मीटर आग्नेय दिशेला गेलो, याच्यामध्ये डायरेक्शन फिक्स आहे का, नाही. डायरेक्शन फिक्स आहे का, नाही. त्यावेळेला 10 मीटर आग्नेय दिशा, याचा अर्थ काय सांगतोय मी, डिस्टन्स का डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट सांगतोय. काय सांगतोय, डिस्प्लेसमेंट सांगतोय. माझी शाळा माझ्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, एवढं मी ज्या वेळेला सांगतोय. त्यावेळेला मी डायरेक्शन सांगितलंय का, अजिबात नाही. डायरेक्शन फिक्स आहे का, नाही. 2 किलोमीटर, पण कुणीकडे, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, आग्नेयेला, नैऋत्येला, कुठं नेमकं हे फिक्स आहे का, नाही. पण जर मी असं म्हणालो, ऐका, की माझी शाळा माझ्या घरापासून 2 किलोमीटर दक्षिण दिशेला आहे, तेव्हा डायरेक्शन फिक्स आहे. इकडे तिकडे बोंबलत जायला चान्स आहे का, नाही. बरोबर आहे. मग जेव्हा मॅग्नेट्यूड सोबत डायरेक्शन येते तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि नुसतीच मॅग्नेट्यूड असते तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, स्केलर क्वांटिटी. आता डिस्प्लेसमेंटला मग मला सांगा, तुम्ही लक्षात घ्या, हे तर एक उदाहरण आपल्या समोर आहेच. डिस्प्लेसमेंट किती म्हणलं तर ते काढता आलं पाहिजे आपल्याला ह्या कंडिशन मध्ये. पण आपल्याला पायथागोरस थेरम माहित असावा. पायथागोरस थेरम काय सांगतोय, जर ही साईड तुम्हाला काढायची आहे ना, तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल दिस इज हायपोटिनस, हा हायपोटिनस असतो म्हणजे कर्ण असतो. कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, माहिती आहे ना आपल्याला. त्या सूत्राने आपल्याला हे काढता येऊ शकतं. मग ए सीचा स्क्वेअर तर काढूया, ए सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर किती आला वाटा, 8 चा वर्ग अधिक बी सी स्क्वेअर 6 चा वर्ग. मग काढा ना, ए सीचा स्क्वेअर बरोबर 8 चा वर्ग 64 अधिक 6 चा वर्ग 36. देअरफोर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 64 आणि 36 किती झाले, 100. आता ए सीचा स्क्वेअर बरोबर 100 आहे ना, तर एसी बरोबर काय असेल, स्क्वेअर रूट ऑफ 100. बरोबर आहे. इकडचा वर्ग कट करून पुढे काय करायचं असतं, स्क्वेअर रूट ठेवायचं असतं. वर्ग कापला की वर्गमुळात ठेवावा लागेल. मग वर्गमुळात 100 म्हणजे किती रे बाबा, एसी बरोबर 10 मीटर्स. हे किती आलं अंतर, 10 मीटर्स. लक्षात येते का किती अंतर आलं, हे 10 मीटर्स आलं. का बरं हे असं आलं, फिक्स डायरेक्शन आहे ना, डायरेक्शन फिक्स आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मग आता समजा एखादं उदाहरण आणखीन आपल्याला असं करता येईल. सपोज इथं फोकस करा तुम्ही, हा ए पॉइंट आहे, इथून मी फिरलो 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 आणि इथे येऊन पोहोचलो बी पॉइंटला. आता मला सांगा डिस्टन्स किती म्हणलं तर, हे जे तुम्ही बोंबलत गेलाय ना हे सगळं काय आहे, डिस्टन्स आहे. मग जाताना कधी असं गेलाय, कधी असं गेलाय, कधी असं गेलाय, कधी पुन्हा असं आलाय, पुन्हा कधी असा. डायरेक्शन किती वेळा बदललंय तुमचं, फिक्स डायरेक्शन आहे का, नाही. मग डिस्टन्स म्हणजे काय आहे, तुडवावं लागलेलं जे मी ते डिस्टन्स आहे. 2 पॉइंटमध्ये किती तुडवलो ते झालं डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट टिंग टॉंग, डायरेक्शन फिक्स आहे का, नाही. डिस्प्लेसमेंट सांगताना डायरेक्शन फिक्स आहे. का बरं, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. आणि ए आणि बी मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स इथं निघतंय. येस, लक्षात आलं. म्हणजे डिस्प्लेसमेंट याचा अर्थ आधीची जागा आणि नंतरची जागा याच्यातलं कमीत कमी अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. आणि त्याला फिक्स डायरेक्शन येते की नाही. आणि डिस्टन्स कसंही बोंबलत फिरा, कुण्या गल्लीने जा, आखं शहर रिंगरोडनी फिरलो आणि येऊन इथं थांबलो, ज्या जागेतून निघालो त्याच जागेत थांबलो, त्यावेळेला डिस्टन्स असेल तुमचं 50 किलोमीटर. आणि त्याच जागेत येऊन थांबला त्यावेळेला डिस्प्लेसमेंट काय असेल तुमचं, 0 किलोमीटर. का, जिथून सुरुवात झाली तिथंच येऊन थांबलाय तुम्ही, जिथून तुमची सुरुवात झाली तिथेच येऊन थांबलाय आपण पुन्हा. मग त्यावेळेला जागेत काय बदल झालाय का, अजिबात झालेला नाही. जे इनिशियल पॉइंट आहे तोच तुमचा फायनल पॉइंट आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही वर्तुळाकार मार्गाने किती बी फिरा, तुमचं डिस्टन्स काहीतरी एक्सवायझेड काउंट होईल, पण डिस्प्लेसमेंट काय काउंट होईल, 0. का, कारण जिथून निघालाय तिथं परत तुम्ही येत आहे. आणि 2 पॉइंट मधलं इनिशियल पॉइंट पण तोच आहे, फायनल पॉइंट पण तोच आहे. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असेल, 0. काय असेल, 0 असेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट साठी जागेमधला बदल लक्षात घेतला जातो आणि डिस्टन्स साठी किती तुडवावं लागतं हे लक्षात घेतलं जातं. ओके. आणि म्हणूनच द फिजिकल क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड विथ द हेल्प ऑफ द मॅग्निट्यूड ओनली आर द स्केलर क्वांटिटीज. म्हणजे फक्त याच्यामध्ये काय आहे बे, अबाब, आकडा आणि युनिट म्हणजे मॅग्निट्यूड आहे. आणि इकडं मात्र काय आहे रे, अरे हे डायरेक्शन आहे ना भावा. म्हणजे इथलं आन्सर काय आलं, आकडा युनिट पण आहे पण सोबत काय आहे, डायरेक्शन आहे.
आलं लक्षात? तरच त्याला म्हणायचं असतं वेक्टर क्वांटिटीज. ओके, आता अशा भरपूर आहेत फिजिकल क्वांटिटीज ज्या की स्केलर आणि वेक्टर म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतात. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, काय एक ट्रिक सांगतो म्हणजे तुम्हाला पाठांतरासाठी सोपं जाईल. स्केलर क्वांटिटीचे अनेक सारे एक्झाम्पल्स कसे लिहिणार, सोपं सांगतो. हे बा, चल वस्तू घेऊन घनदाट जंगलात, कुठे घनदाट जंगलात विपणला उष्णता देऊ. काय करू? उष्णता देऊ. ह्याच्यात सगळे स्केलर क्वांटिटीचे उदाहरण आहेत. चल म्हणजे चाल, चाल म्हणजे स्पीड, औ काय स्पीड. वस्तू म्हणजे वस्तुमान, वस्तुमानाला इंग्लिश मध्ये म्हणतात मास. घनदाट म्हणजे घनता, काय बेटा घनता. इंग्लिश मध्ये म्हणतात डेन्सिटी, काय म्हणतात डेन्सिटी. घनदाट जंगलात विपणला उष्णता देऊ, याच्यामध्ये डब्ल्यू कॅपिटल काढलाय, ई कॅपिटल काढले, पी पण कॅपिटल काढले, मग ते काय आहे? इट इज वर्क, ई इज एनर्जी, ओ आणि पी इज पॉवर. हे सगळे काय आहे बेटा? स्केलर क्वांटिटी आहे. काय आहेत ह्या सगळ्या? स्केलर क्वांटिटी. आणि राहिलं शेवटच्या याच्यामधलं, उष्णता म्हणजे काय? हीट. हे सुद्धा काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटीची पण अशीच उदाहरणं सांगतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का कृष्णाच्या भावाला काय म्हणतात? नाव माहिती आहे कृष्णाच्या भावाचं? बलराम. काय नाव आहे? बलराम. काय नाव आहे? बलराम. बलराम व संवेग, बलराम व संवेग. वरण घेऊन, काय घेऊन? वरण घेऊन वेगाने वेगाने विस्थापित झाले. काय म्हणालो मी? बलराम व संवेग वरण घेऊन वेगाने विस्थापित झाले. विस्थापित होणे म्हणजे जागा सोडून जाणे, निघून जाणे. काय करणे? निघून जाणे. कोण कोण? बलराम. बलराम म्हणजे फोर्स. हॅलो, बलराम म्हणजे फोर्स. ओके, संवेग ह्याला इंग्लिश मध्ये मोमेंटम म्हणतात बेटा. काय म्हणतात ह्याला? मोमेंटम. संवेग काय घेऊन? वरण. अय वरण म्हणजे खरंच वरण नाही, इथं त्याला थोडस त जर लावला तर काय बनतं? त्वरण. काय बनतं? त्वरण. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं आहे बेटा ऍक्सलरेशन. काय म्हणायचं आहे? ऍक्सलरेशन. वेगाने वेग ह्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं आहे व्हेलॉसिटी. काय म्हणायचं आहे? व्हेलॉसिटी. आपण एक लय मोठी चूक करत आलोय बेटा. आपण स्पीडलाच वेग म्हणत होतो आजपर्यंत. नाही, स्पीड चाल म्हणायचं. इची चाल तुरु तुरु स्पीड. लक्षात आलं का? हा, आता केस भुरुभुरु उडवू नका तुम्ही, लक्षात घ्या. तर चाल म्हणजेच काय? स्पीड आहे. आणि वेगाला दुसरा शब्द आहे व्हेलॉसिटी. पाप करत आलो तुम्ही आजपर्यंत. वेगाला स्पीड म्हणते असं नाही आहे, वेगाला व्हेलॉसिटी म्हणायचं. आणि विस्थापित काय कळतं याच्यावरून? विस्थापन. आणि विस्थापनाला शब्द काय होय बे? डिस्प्लेसमेंट. काय शब्द आहे? डिस्प्लेसमेंट. आता काय काय उदाहरण झाले बे स्केलर क्वांटिटीचे? स्पीड, मास, डेन्सिटी, हीट, वर्क, एनर्जी, पॉवर. दीज आर द एक्झाम्पल ऑफ स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी बलराम आणि संवेग वरण घेऊन वेगाने विस्थापित झाली. मग बलराम म्हणजे फोर्स, मोमेंटम, ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. हे कशाचे उदाहरण? वेक्टर क्वांटिटीचे उदाहरण. बघतोस काय? लिहून घे, ठीक आहे.